लसीकरण झालं असलं तरी मास्क लावणं आणि सामाजिक अंतर राखणं गरजेचं आहे लसीकरणानंतरही कोरोनाची बाधा होऊ शकते मात्र लसीमुळे आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते त्यामुळे लस जरूर घ्यावी असा सल्ला देशातल्या वरिष्ठ डॉक्टरांनी दिला आहे एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया नारायण हेल्थचे अध्यक्ष डॉक्टर देवी शेट्टी आणि मेदांत रुग्णालयाचे अध्यक्ष डॉक्टर नरेश त्रेहान यांनी दूरदर्शनवरून हा सल्ला दिला आहे कोविड एकोणीस हा रोग आता सामान्यपणे दिसून येत आहे मात्र घाबरून जाऊ नये वेळीच निदान करून घेऊन उपचाराला सुरुवात करावी असं या डॉक्टरांनी सांगितलं अंगदुखी सर्दी कफ अपचन उलट्या होणं ही लक्षणं दिसत असल्यास कोविड एकोणीसची ची चाचणी करण्याचा सल्लाही त्यांनी दिला खासी, और उलटी हो, अपना कोविड का टेस्ट कराएं ये एक बहुत जरूरी चीज है जो तुम्हें करनी कोरोना बाधितांपैकी पंच्याऐंशी टक्के रुग्णांमध्ये सर्दी पडशासारखी सामान्य लक्षणं दिसत असून घरीच विलगीकरणात राहून हे रुग्ण पाच ते सात दिवसात बरे होत आहेत गंभीररीत्या आजारी पडणाऱ्यांचं प्रमाण पंधरा टक्के आहे प्रकृती उत्तम असलेल्या व्यक्तींमध्ये ऑक्सिजनची पातळी त्र्याण्णव चौऱ्याण्णव असू शकते केवळ ती सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव करण्यासाठी ऑक्सिजन घेऊ नये चौऱ्याण्णवपेक्षा पेक्षा पातळी कमी असेल तर त्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं घरीच विलगीकरणात असलेल्या कोरोना बाधितांनी दर सहा तासांनी ऑक्सिजनची पातळी तपासावी त्यात चढ उतार होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल व्हावं सगळ्या कोरोना बाधितांना रेमडेसिवीर ऑक्सिजन पुरवठ्याची किंवा रुग्णालयात जाण्याचीही गरज भासत नाही सरसकट ऑक्सिजन रेमडेसिविरचा वापर केला तर सध्याच्या परिस्थितीत गरजू रुग्णाला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पासून वंचित राहावं लागू शकतं शोध रेमडेसिवीर की भूमिका के बारे में में नहीं बताती है हमें ये ये ध्यान में रखना होगा कि ये कोई जादुई दवा नहीं है केवळ कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णालयात धाव घेऊ नये गंभीर लक्षणं असलेल्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज अधिक आहे हे लक्षात घ्यावं होती है आज हमारे पास पर्याप्त मात्रा में ऑक्सिजन मौजूद है अगर हम इसका उचित रूप से इस्तेमाल करें हम ऑक्सीजन को बर्बाद नहीं करना चाहते हैं। इसलिए ऑक्सीजन के लिए पालन किए जाने वाले प्रोटोकॉल और मरीजों की जरूरत को देखते हुए ऑक्सीजन की मात्रा की आवश्यकता का पालन हो एक तथ्य इस बारे में जनता को बताना चाहूंगा कि अगर आपको इसकी आवश्यकता नहीं है तो बस एक सुरक्षा कवच के रूप में इसका उपयोग न करें अगर आप इसका इस्तेमाल नहीं कर रहे हैं और टहल रहे हैं तो ऑक्सीजन की आपूर्ति के स्विच को बंद कर दें हम चिकित्सकों और अस्पतालों को भी सलाह दे रहे हैं कि ऑक्सीजन का उचित और सही रूप से उपयोग किया जाना चाहिए जिस मरीज को इसकी जरूरत है उसके लिए उपलब्ध हो इसकी बर्बादी से दूसरों को मिलने वाली ऑक्सीजन भी नहीं मिलेगी हमारी व्यक्तिगत और एक नागरिक के रूप में एक सामूहिक जिम्मेदारी है कि ऑक्सीजन की बर्बादी से बचें जिससे दूसरों को मिलने वाली ऑक्सीजन बर्बाद न हो सध्या समूहाने एकत्र येणं टाळावं कारण लक्षणं नसलेले कोरोना बाधितही आहेत अशा एखाद्या व्यक्तीमुळेही एकत्र आलेल्या सगळ्यांना विषाणूची बाधा होऊ शकते असा सावधगिरीचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे